जनतेसाठी पॅकेज जाहीर करेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. याबद्दल लवकरच मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाणार आहे. एवढंच नाही तर परराज्यातील मजूर गेल्यानंतर आता राज्यातील कामगारांना उद्योगांसाठी प्राधान्य द्यावं. सगळंच कामकाज ठप्प आहे, सगळं लॉकडाऊन असल्यामुळं शाळा कॉलेजेस सगळं बंद आहे, व्यवहार बंद आहेत, व्यवसाय बंद आहेत, नोकऱ्या सगळ्यांच्या बंद आहेत. त्याच्यामुळं आर्थिक असं एक वेगळ्या प्रकारचं संकट आपल्या सगळ्यांच्यावर उभं राहिलेलं आहे. आता ह्याच्यातनंही मार्ग आपल्याला काढायचा आहे. त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकार पण लवकरच पॅकेज देणार आहे, लवकरच मंत्रिमंडळाचा त्याबद्दल